फिर ये थियरी किसकी है? सॉलिड्स की। बैंड थियरी ऑफ एटम असं काय दिलं नसेल, बैंड थियरी ऑफ सॉलिड दिलेलं आहे। ऊपर से बैंड, बैंड का मीनिंग क्या होता है पता है आपको? बैंड कॉम्बिनेशन, बैंड का मतलब होता है कॉम्बिनेशन, एक से ज्यादा, कलेक्शन कलेक्शन बराबर की नहीं, सेट होता है। मग बैंड मध्ये काय असतं तर खूप साऱ्या व्हॅल्यूज असतात आणि त्या जवळपास जवळ 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 सेम असतात। म्हणजे आता मी बोलतोय, मी बोलतोय म्हटल्यानंतर माझ्या तोंडामधून ज्या काही वेव्स बाहेर येणार आहेत त्या वेवची फ्रिक्वेन्सी किंवा वेवलेंथ म्हणा एक्झॅक्टली एकच असेल का वेगवेगळे असेल? वेगवेगळे असते, बरोबर आहे। आपण आपल्या घरामध्ये जी म्युझिक सिस्टम आणतो वाजवायला, तुम्हाला माहित आहे तर सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या आहेत म्हणून ते एक बँड बनत असतो, बरोबर आहे। मग बँड या शब्दाचा अर्थ होतो इथं जर बघायला गेलं तर कलेक्शन ऑफ मेनी थिंग्स म्हणूया आपण, ते कशात कुठं काही म्हणा, फ्रिक्वेन्सीज म्हणा, वेवलेंथ म्हणा, व्हॅल्यूज म्हणा, काय काय म्हणायचं ते म्हणा, पण बँडचा अर्थ होतो एकापेक्षा जास्त। आणि हे कोणासाठी वापरलेलं आहे? सॉलिड साठी। मग सॉलिड नेमकं बनलेला कसा असतो? कुठलाही सॉलिड, सॉलिड गॅसेस आणि लिक्विड्स, फरक कळतो ना? काय फरक असतो रे सॉलिड गॅसेस, म्हणजे लिक्विड्स असतील, सॉलिड्स असतील आणि गॅसेस असतील, गॅसेस मध्ये कसं असतं? तर मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स एकमेकांच्या खूप 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 जवळ असतात, लांब असतात, लिक्विड मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये येतात आणि सॉलिड मध्ये कॉन्टॅक्ट मध्ये तर असतात पण त्यांचे अलाइनमेंट वगैरे प्रॉपर स्ट्रक्चर असतं, बरं असंच असतं ना। मग मुद्दा असतो की आम्ही सॉलिड ज्याच्यामध्ये खूप सारे ऍटम्स हे एकदम 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 कमी जागेमध्ये बसवलेले असतात, तर आम्ही ते पण बघणार आहोत। आणि आम्ही आयसोलेटेड एखादा सिंगल ऍटम पण आम्ही घेणार आहोत, चालतंय ना। मग इथं जर आम्ही नेक्स्ट पेज वरती गेलो इथं आणि इथं आम्ही घेतलं, इकडे घेतला आयसोलेटेड ऍटम, कसला घेतला? आयसोलेटेड। आणि कोविड पासून आयसोलेट शब्दाचा अर्थ चांगलाच कळालाय, बरोबर आहे। आयसोलेटेड ऍटम म्हणजे इथला ऍटम एकटाच आहे, त्याच्या आजूबाजूला कोणी, कोविड पेशंट, ठीक आहे। आणि इथं असणार आहे सॉलिड, मोठी गर्दी आहे, एखादा सेलिब्रिटी आल्यानंतर गर्दी असते ना, बरोबर आहे की नाही? सॉलिड ज्याच्यामध्ये खूप सारे ऍटम्स आहेत। मग समजा हे एक सॉलिड घेतलं आम्ही, हे एक सॉलिड घेतलं, आता याच्यामध्ये हे सगळे आयटम आहेत ना रे, खूप सारे आयटम आहेत, खूप सारे एकमेकांना जोडलेले आहेत, जिथं स्पेस आहे तिथं पण आयटम आहेत बरं, हे सगळे आयटम 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 आयटम। आणि याच्यातला हा जो आयटम दिसतो हा मी बाहेर घेतला, हा तो आयटम असं दाखवलं मी, हा आयटम दाखवला, एक आयटम बाजूला दाखवला, आणि याच्यामध्ये एकटाच आहे तर तो आयटम मी असं दाखवलं, हे त्याचं काय दाखवलं? न्यूक्लियस। काय दाखवलं? न्यूक्लियस दाखवलं। आता न्यूक्लियस दाखवल्यानंतर वेगवेगळ्या ऑर्बिट्स असतील, समजा एक नंबरचे ऑर्बिट आहे, ही दोन नंबरची ऑर्बिट आहे, तीन नंबरची, एन नंबर पर्यंत ऑर्बिट असते। इथं सुद्धा या केसमध्ये सुद्धा एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर अशा ऑर्बिट्स असते, पण या दोन्ही मध्ये एक्झॅक्ट फरक काय पडतो ते आता आपल्याला बघायचं। इथं फॉर एक्झाम्पल इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा एक इलेक्ट्रॉन असे, इथं दोन आहेत म्हटल्यानंतर बाहेरच्या इथल्या केसमध्ये किती असेल? सॉरी, हा आठ असतात का? असलं जास्त काहीतरी बघितलं ना कुठतरी, बायोलॉजी मध्ये असतं सारखं सारखं, बरोबर ना? चल मग मला सांगा, दोन आठ आणि एक, म्हणजे मला असं वाटतं मी एक सोडियम घेतला, बरोबर आहे ना? मला तेवढंच माहित आहे सोडियम सोडियम सोडियम, तेवढंच घेणार ना। आता मुद्दा असा आहे की पहिल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? दोन आहे, आणि बाजूला या इलेक्ट्रॉनला डिस्टर्ब करणार कोणीही, कोणीच नाही। मग जी काही इलेक्ट्रॉन कडे एनर्जी आहे ती कंप्लीटली डिपेंड कोणावर आहे? न्यूक्लियसवर।
मग या न्यूक्लियस मध्ये जो चार्ज आहे याचे डिस्टन्स या दोन्ही इलेक्ट्रॉनसाठी सेमच आहे, दोन्हीसाठी चार्ज सेमच आहे. मग या इलेक्ट्रॉनकडे जेवढी एनर्जी आहे एवढीच एनर्जी एक्झॅक्टली सेम असते. या इलेक्ट्रॉनकडे जी एनर्जी आहे आणि याच्याकडे जी एनर्जी आहे किंवा याच्याकडं एक्झॅक्टली सेम असते. मग जेव्हा ऍटम हा आयसोलेटेड असतो, मग एक एक्झाम्पल घेतला मी साधं सोपं, ऍटम जर आयसोलेटेड असेल आणि ही पहिली ऑर्बिट आहे आणि पहिल्या ऑर्बिटमध्ये समजा एक्स इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी आहे, तर या पण इलेक्ट्रॉनकडे एक्सच असणार, याच्यापुढे पण एक्सच असणार, जेवढे काही इलेक्ट्रॉन असतील एनर्जी एक्झॅक्टली सेम असणार. समजा बळानो दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ही दुसरी ऑर्बिट आहे आणि त्याची एनर्जी आहे समजा वाय इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या, तर याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉनची एनर्जी एक्झॅक्टली कशी असणार, सेमच. एक उदाहरण घेतलं, एक साधं सोपं एक्झाम्पल आम्ही घेतलं, समजा म्हणजे तुम्हाला कळायला हवं की समजा आम्ही इथं म्हटलं दोन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी, आता खरं तर ती मायनसमध्ये दाखवायची असते बाइंडिंग असल्यामुळे ती भाग सोडून द्या. चला इथं आम्ही दाखवलं समजा 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, एक उदाहरण घेतो कारण त्याचं डिटेल अनालिसिस आम्ही ऑलरेडी ऍटम मध्ये केलेलं आहे, कसे असते काय असते कोणावर किती डिपेंड असते कायनेटिक किती असते पोटेन्शियल किती असते सगळं झालेलं आहे. मला इथं साधं उदाहरण घ्यायचं, समजा या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये समजा 6 इलेक्ट्रॉन आहे आणि याच्यात पण समजा असे 3 इलेक्ट्रॉन आहेत बाहेर सुद्धा, या तिन्ही इलेक्ट्रॉनची एनर्जी प्रत्येकाची किती असेल 6 6, या इथं 8 आहेत प्रत्येकाची किती असेल 4 4, इथं आतमध्ये 2 आहेत प्रत्येकाची किती असेल 2 2, मग याचे पण 2 आहे तर याची पण, याची 4 आहे तर याची सुद्धा, याची समजा 6 आहे तर याची सुद्धा, एक्झॅक्टली. मग ह्या असतात ऍक्च्युअल व्हॅल्यूज, एक्झॅक्ट व्हॅल्यूज, आणि या केसमध्ये बँड म्हणायची गरज लागत नाही, इथं बँड नाही इथं एक्झॅक्ट व्हॅल्यूज. पण रियालिटीमध्ये ऍटम हा आयसोलेटेड भेटतच नाही आम्हाला, सॉलिडमध्ये कसं असतं तर खूप सारे ऍटम एकमेकाशी जरे. मग तुम्ही मला सांगा आता इथं जो ऍटम आहे तो मी मोठा केला आणि इथं एक इलेक्ट्रॉन दाखवला, तर आता त्याच्याच बाजूला दुसरे खूप सारे ऍटम आहेत ना, मग त्या ऍटम मध्ये जो काही चार्ज आहे त्याचा इम्पॅक्ट याच्यावरती होत असतो. आणि तुम्हाला माहित आहे चार्जेस मध्ये चार्जेस लाईक चार्जेस असले की रिपल्शन होईल, अनलाईक असेल की अट्रॅक्शन होईल. आणि त्याच्यामुळे इथं जे काही बाळांना तुम्हाला इलेक्ट्रॉन बघायला मिळतात त्या इलेक्ट्रॉनवरती फक्त आणि फक्त याच न्यूक्लियसचा इम्पॅक्ट राहत नाही, तर तुम्हाला माहित आहे बाजूच्या ऍटम मध्ये जो काही चार्ज आहे याच्या बाजूच्या याच्या बाजूला ऍटम असणारच ना, तर त्या चार्जचा इम्पॅक्ट सुद्धा या इलेक्ट्रॉनवर होतो. आणि तेच रिझन असतं बाळांनो की आता पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत याच्यावरती या न्यूक्लियसचा इम्पॅक्ट पण आहेच, पण बाहेर दुसरा जो ऍटम आहे त्याच्या पण न्यूक्लियस आणि त्याच्या पण इलेक्ट्रॉनचा याच्यावर इम्पॅक्ट पडतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा ऍटम्स तुम्ही सॉलिड मधले घेता त्याच्यामध्ये आता इथं पहिल्या ऑर्बिटमध्ये समजा तुम्ही 2 इलेक्ट्रॉन घेतले, इलेक्ट्रॉन किती घेतले 2, एकाची एनर्जी समजा तुम्ही घेतली 2.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तर दुसऱ्याची एनर्जी 1.9 इलेक्ट्रॉन व्होल्ट सुद्धा असू शकते, लक्षात आलं. तुम्ही या केसमध्ये गेला जिथं 8 इलेक्ट्रॉन आहेत एकाची एनर्जी आहे समजा या केसमध्ये 4.01 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, तर दुसऱ्याची 4.05 इलेक्ट्रॉन व्होल्ट झाली, तिसऱ्याची 4.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट झाली, म्हणजे याचाच अर्थ इथं एक्झॅक्टली सेम एनर्जीज नसतात, लक्षात आलं का. आणि ज्या ठिकाणी एक्झॅक्टली इक्वल नसतं थोडासा व्हॅल्यूज मध्ये थोडा चेंज होतो त्या ठिकाणी आम्ही त्याला म्हटलेलं असतं बँड. काय म्हटलेलं असतं बाळांनो? बँड. मग या केसमध्ये जर डायग्राम दाखवायचे म्हटलं तर तुम्हाला एक्झॅक्टली व्हॅल्यूज असतात, इथं ही 2 इलेक्ट्रॉनसाठी 4 समजा ही 6 इलेक्ट्रॉनची व्हॅल्यूज आहे, पण इथं मात्र एक्झॅक्टली व्हॅल्यू नसतं, थोड्या कमी जास्त होऊ शकतात, लक्षात आलं का. आणि त्या केसमध्ये जर तुम्हाला बँड दाखवायचा म्हटलं किंवा त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जर दाखवायची म्हटलं तर आता एक साधं सोपं मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. एक उदाहरण समजा ही रेफरन्स लाईन ड्रॉ केली, समजा ही लाईन अशी मी दाखवली, ही लाईन दाखवली मी 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट साठी, समजा ही लाईन दाखवली मी 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट साठी आणि ही लाईन दाखवली 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट साठी, तर पहिल्या ऑर्बिट मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत प्रत्येकाची एक्झॅक्टली सेम आहे का थोडी कमी जास्त आहे? मग आम्ही म्हटलं थोडीशी जास्त थोडीशी कमी, म्हणजेच तिथं जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना कुठली पण एवढी व्हॅल्यू असू शकते ना, थोडी कमी किंवा थोडी जास्त. सिमिलरली थोडी जास्त थोडी
कमी, बरोबर आहे की नाही? सिमिलरली इथं पण थोडीशी जास्त असेल का थोडीशी कमी असेल? तुमच्या लक्षात आलं असेल की माझ्यासाठी ही जर फर्स्ट ऑर्बिट असेल तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन आहेत त्या पहिल्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला ही व्हॅल्यू आहे, म्हणजे रेफरन्स पेक्षा थोडी जास्त असू शकते किंवा कमी असू शकते, म्हणून याला मी नाव दिलेलं असतं एनर्जी बँड्स म्हटलेलं असतं. इथं मात्र मला पहिल्या केसमध्ये एनर्जी लेवल्स म्हणावं लागतं, कारण इथं एक्झॅक्ट व्हॅल्यू असतात, इथं मात्र स्लाइटली चेंज्ड व्हॅल्यू असतात. लक्षात आलं का? मग जर आयसोलेटेड सेपरेट इलेक्ट्रॉन असेल तर हे पॉसिबल आहे. मी थोडस याला मिनिमाइज करतो म्हणजे जेणेकरून आपल्याला ते चांगल्या पद्धतीने कंपॅरिझन करता येईल. तर मला सांगा, जर इलेक्ट्रॉन एकटा असेल सेपरेट असेल तर काय होतं कळलं आहे बळानं तुम्हाला? पण तोच इलेक्ट्रॉन रियल मध्ये, आता समजा हा गोल्ड आहे, गोल्डची एक गोल्डचा रॉड आहे, याच्यामध्ये एन नंबर ऑफ ऍटम आहेत आणि ते ऍटम एकमेकांच्या कशा आहेत कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. तर सॉलिड मध्ये तुम्हाला माहिती असायला हो खूप छोट्या जागेमध्ये खूप लार्ज अमाऊंट मध्ये ऍटम्स बसलेले असतात आणि त्याच्यामुळे या ऍटमवरती त्याचा इम्पॅक्ट, त्याच्यावर याच्यावरती जवळपास सगळ्यांचा इम्पॅक्ट होईल थोडा थोडा. म्हणून त्याच्या आतमध्ये जे काही तुम्हाला इलेक्ट्रॉन दिसतात त्यांना एक्झॅक्टली सेम एनर्जी नसून स्लाइटली डिफरंट एनर्जीज असतात. लक्षात आलं का? त्या स्लाइटली डिफरंट एनर्जीज मी कशाच्या मदतीने दाखवल्या? बँडच्या मदतीने दाखवल्या. ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे, ही दोन आहे, पण इथं 2.01 आहे आणि इथं 1.9 पण येतं, 9.5 किंवा 9.9 घेतला. लक्षात आलं का? मग हा जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे याला काय म्हणावं लागतं? बँड्स म्हणावं लागतं. लक्षात आलं का? मग बाळांनो, रियालिटीमध्ये भले आपल्याला शिक्षक सांगत असतील की एक नंबरची ऑर्बिट आहे त्याच्यात दोन इलेक्ट्रॉन आहेत, दोघांची एनर्जी एक्झॅक्टली सेम असायला पाहिजे, पण ऍक्च्युअल मध्ये तसं नसतं, त्यांची एनर्जी स्लाइटली डिफरंट असते. समजलंय का? नक्की कळालं का? मग हे ऍक्च्युअल फॅक्ट आहे. मग मला सांगा, एका ऍटम मध्ये जर एक ऑर्बिट आहे आणि त्या ऑर्बिट मध्ये समजा ही मी सेकंड ऑर्बिट घेतली, याच्यात 8 इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉनला एक्झॅक्टली इक्वल एनर्जी असेल का वेगवेगळी असेल? वेगवेगळे असेल, स्लाइटली डिफरंट असेल. हा, असं पण होऊ शकतं त्या 8 पैकी कुठल्या तर दोघांची एनर्जी एक्झॅक्टली सेम झाली, पॉसिबल आहे ना, काही पॉसिबल आहे, पण सगळ्यांची एक्झॅक्टली इक्वलच असायला पाहिजे असं काही नाही. समजलं ना? नक्की 100% लक्षात आलं. मग सगळ्याच 8 इलेक्ट्रॉनची एनर्जी एक्झॅक्टली सेम असणार का थोडीशी वेगवेगळी असू शकते? ही कॉन्सेप्ट आम्हाला कशाने सांगितली जाते? तर ही सांगितलेली जाते बँड थिअरीने. आता थिअरी आहे याचा अर्थ तुम्हाला कळला असेल. समजले का सगळ्यांना?